प्रकाश आंबेडकरांकडनं अकोला लोकसभेसाठी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा. वर्ध्यातनं राजेंद्र साळुंके आणि सांगलीतनं चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. त्यामुळे आंबेडकर एकला चरवलरीची भूमिका घेणार असल्याचीही चर्चा. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. 2024 परिवर्तन न झाल्यास ही शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका. संजय राऊतांचं वक्तव्य, त्यामुळेच हुकुमशाहीच्या पराभवासाठी वंचितने मवियात सहभागी व्हावं अशी इच्छा असल्याचीही प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची 6 आणि 7 मार्चला मुंबईत बैठक. रासप सोबत आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष माढा लोकसभेची जागा रासपला देणार असल्याची माहिती. मावळ लोकसभेच्या जागेवरनं महायुतीत तिढा. बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी. भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध. रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही, आमदार अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. तर विश्वासघातकी नक्की कोण हे रायगडची जनता जाणते. अनिकेत तटकरेंचा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना टोला. राष्ट्रवादीने शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी मला संधी द्यावी अथवा भाजपला जागा सोडून लांडगेंना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी. घोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडनं अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न. महाराष्ट्राचे 48 खासदार महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर अजित पवार गटाकडनं 10 जागांची मागणी, भुजबळांची माहिती. येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांशी जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. 6 मार्चपर्यंत तिढा सुटेल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचं मला आव्हान आहे असं मी मानत नाही, तटकरेंचा गीतेंवर हल्ला बोल. गीते राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरतायत, तटकरेंची टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियात अजूनही संभ्रम. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा जागेवर चर्चा झाल्याची माहिती. पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना. पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे माघारी परतल्याची चर्चा. उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खोपोली, उरण या 3 ठिकाणी ठाकरेंच्या सभा होणार. आदित्य ठाकरेंचा उद्या ठाणे लोकसभा दौरा. यावेळी आदित्य ठाकरे नवी मुंबईत 4 ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती. नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये बैठक. जळगाव लोकसभेची जागा आपल्याकडे घ्या, पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे मागणी. चांदीवाल आयोगाकडनं मला क्लीन चिट, मात्र फडणवीसांनी अहवाल दडवला. अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच कृपाशंकर सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली, हीच का तुमची मोदी गॅरंटी? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. फडणवीसांनी ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली त्या कृपाशंकर सिंग यांनाच भाजपने उमेदवारी दिली, हीच का मोदी गॅरंटी? राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधनं भाजपकडनं लोकसभेची उमेदवारी जाहीर. उमेदवारी जाहीर झाल्यावर कृपाशंकर सिंग यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. निवडणुकीत पराभूत होणार, त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएमवर बोलायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका, तर जिंकले की ईव्हीएम चांगलं आणि पराभव झाल्यावर ईव्हीएम खराब, फडणवीसांचा टोला. भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. लहान पक्षांसोबत अजून कोणतीही चर्चा नाही, बच्चू कडूंची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे वैद्यकीय मदतीची कामं होतात, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. तर सातत्याने नोकरी आणि वैद्यकीय मदतीच्या मागणीत वाढ, सुळेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या 3रा टप्प्याचं उद्या पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार उपस्थित राहणार. 3रा टप्पा भरभीर ते इगतपुरी असा 24 किलोमीटर लांबीचा. डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वातानुकूलित मच्छी मार्केटचं भूमिपूजन. बँडबाजाच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे आभार मानण्यासाठी कोळी बांधव कार्यक्रमाला उपस्थित. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन. पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित. महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक येते, 5 लाखांहून अधिक रोजगार मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं डोंबिवलीत आश्वासन. तर स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.
कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा. नंतर मंडलिक आणि महाडिक एकाच रथातनं प्रवास. मनोज जरांगेंचं नाटक मराठा समाजालाही कळलंय. येवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळांची टीका, तर जरांगेंचं शेपूट वाढतच चाललंय. भुजबळांचा टोला. सरकारने मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं. मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीत आडवं करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. काँग्रेसच्या काळात आम्ही संविधानाचा आदर करून काम करत होतो, भाजपच्या काळात मात्र गुंडशाही सुरू. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडून 100 अटी शर्तीवर परवानगी. भाजप आमदार नितेश राणेंची माहिती, मोर्चा का काढावा लागला याची सगळ्यांना जाणीव. राणेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली काढला हिंदू जन आक्रोश मोर्चा. यावेळी मालवणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. मोदी फडणवीसांना हक्काने सांगेन, रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार. रत्नागिरीतल्या मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा दावा. जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझाने दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व खात्याकडनं दखल. समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश. ठाण्यातील सुपरमॅक्स ब्लेडची कंपनी गेल्या 1.5 वर्षापासून बंद. कंपनीत काम करणाऱ्यांना पगार न मिळाल्यानं कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. भिवंडीतील संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भीमसैनिकांचा कॅन्डल मार्च. घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी. कोकणामध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. संजय कदम, विक्रांत जाधव, उद्धव ठाकरेंच्या पक्षात. मुंबईच्या हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. वरळीत सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद. पुण्यातील 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार. वर्षातील म्हाडाची पहिलीच सोडत. आठवड्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता, त्यामुळे केवळ अर्ज मागून सोडत काढली जाणार. पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान, सोमवारी शपथ घेणार. बिहार देशाच्या राजकारणाचं केंद्र आहे राहुल गांधींचं वक्तव्य, तर पंतप्रधान मोदींनी 2 ते 3 उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. मोदींवर टीका. ब्राझीलमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा नाव वापरावर बंदी. साओ पावलो न्यायालयाकडनं आदेश. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यामुळे कोर्टाचा निर्णय. गाझा पट्ट्यांमध्ये मानवी दृष्टिकोनातून अमेरिका मदतीसाठी तयार. हवाई मार्गाने मदत सामग्रीचं वाटप करा, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे लष्कराला आदेश. कुस्तीपटू संगीता फोगट आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल यांचा एक मजेदार व्हिडिओ समोर. कुस्तीपटू फोगटने चहलला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलून फिरवलं. व्हिडिओ व्हायरल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी सामना धर्मशाला मैदानावर होणार. सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ धर्मशाळातल्या कांग्रा विमानतळावर दाखल. फ्लिपकार्टकडून भारतामध्ये UPI सेवा लाँच. यासाठी फ्लिपकार्टचा ॲक्सिस बँकेसोबत करार. फ्लिपकार्टच्या ग्राहकांना आता शॉपिंग करण्यासाठी थर्ड पार्टी पेमेंट ॲपवर अवलंबून राहावं लागणार नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.